नमस्कार मंडली। इमली का बूटा, बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर, और टेंशन के जंगल में आया कॉमेडी का शेर। तुम्हाला हसवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेंशन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य तंत्रा। चार वार कॉमेडीचा चौकार। मंडळी, कालच्या प्रमाणे आजही आपल्या हास्यजत्रेत धमाल करण्यासाठी उपस्थित आहे विजेता या मराठी चित्रपटाची टीम, अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके आवडते कलाकार सुबोध भावे आणि पूजा सावंत। आणि विजेता या चित्रपटाचे निर्माते, द ग्रेट शोमन ऑफ बॉलिवूड फिल्म्स, मिस्टर सुभाष घई। सारा शहर मुझे फिल्टर पाडा का बच्चन के नाम से जानते हैं, असं म्हणणारा गौर्या आज आलाय इथल्या पोलीस स्टेशन मध्ये आणि त्याच्यासोबत इथे आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर। साहेब, हा गौरव मोरे। हा मग। हा सर, काल रात्री एमएजे बार मध्ये राडा झाला, त्या संधीचा फायदा घेऊन ह्या वसड्यान दारूच्या बाटल्या तोडल्या। तुम्ही बाय ना बाटली चोर, दारूच्या बाटल्या चोरत होतो साहेब। चाल चटचट बोल सगळा, नाही तर चटाचट चाटे मारीन मार का मी। साहेब मी शप्प साधू साहेब, मी अजिबात चाटला नाही बोरल्या। सॉरी सॉरी, त्याचं काय झालं, तुम्ही चहा बोलत होता ना, तर मै जीप गुंडाळी बोरे। हा तोच होता, एक असं काय माहिती तुम्हाला साहेब? हा त्या बारचा मेंबर आहे रेग्युलर साहेब। हे कोणी सांगितलं तुम्हाला? मी पण तिथंच असतो ना नेहमी। तुम्ही काय तिथे मेंबर मोजायला जाता? नाही, मी सिनियर मेंबर आहे ना। काय दिवसभर काम करून थकतो का? नाही तर हे नाकावडे घेऊन मग घरात जातो काय? मरू दे त्याला, तुम्ही साहेब ऐका ना साहेब, मी त्या बारचा रेग्युलर मेंबर आहे, पण काल मी तिकडे नव्हतो साहेब। नव्हता? आई शपथ, काल मी माझ्या बायकोसोबत, प्रिया सोबत, तिच्या मामीच्या घरी गेलो होतो साहेब। तुझी मिसेस आहे ना, त्याला फोन लाव। चल साहेब, मी तर सकाळपासून फोन लावतोय पण फोन लागतच नाहीये। अरे वा अरे वा, बरोबर सोय ना, तुमचे फोन लागत नाही रे। शपथ नाही लागत आहे। कुठे गेला तू? मी प्रियाच्या मामीच्या घरी। मामीला लाव फोन, चल मामीचा साहेब। साहेब, मामीला फोन लावायची गरज नाही, मामी आली आहे। मी याची मामी सासू आहे, हे काल संध्याकाळी आमच्याच घरी होते। नाही नाही नाही, पण हे म्हणतायत की तो दारूच्या बाटल्या चोरत होता काल म्हणून। नाही, आमचे जावई बापू तोंडावरून चोर वाटत जरी असले तरी नाही येत ते, काल संध्याकाळी ते आमच्याच घरी होते। खरं सांगताय तुम्ही? माझ्या या गोंडस लेकराची शपथ घेऊन सांगते। तुम्ही याची जबाबदारी घेता? हो घेते। तुमच्या शब्दा खातार सोडून बरं का याला, चौकशीला पोलीस स्टेशनला बोलवतो, यावं लागेल। येईन येईन, जाऊ। माझा भाचा निर्दोष आहे। मामा, मामा तू इथं काय? हो मी इथं आहे साहेब। मामा, मी याचा लाडका मामा आहे। मामा हा माझा लाडका भाचा आहे। हा निर्दोष आहे। निर्दोष आहे? हा काल माझ्याबरोबर कोकणात होता। कोकणात होता? अरे मामा, ए मामा तू इथं कशाला आला यार? तू काय काळजी करू नको गौर्या। हा बघ काय, मी गावच्या सगळ्यांना पटवून आहे ना, त्यांच्याकडनं पत्र घेऊन आलोय। तुला तुझा मामा सोडवणार, काळजी करू नको। अरे मामा, मी मला सोडलंय ऑलरेडी। हा मामीने सोडले मला। तू घरी चल, तू घरी चल। कोण मामी? मामी, तुला मामी आहे? मग मामा, ए मामा काय पण, हे मामा काय, मामा काय झालंय गौर्या? हा, तुला मामी असतानाही तुझ्या या मामाचं आयुष्य अंगणातल्या बेडवर गेलं। अरे मामा, माझी मामी नाही, मग प्रियाची मामी, हे बघ इकडे आहे, ती आली आहे। कुठं आहे? हे बघ मागे बघ ना तुम्ही। इथं काय करते मामा? तू अंग येऊ नको, तू हात वारे करू नको। मग मी काय करू? तू तर काय करायचं? अरे वा रे वा मामा, लुडोची सोंगटी पण आणला नाही सोबत। पोलीस मामा, पोलीस
साहेब हा टिल्ल्या आणि हा किल्ला इथे काय करतोय? किल्ला कोणाला बोलला रे? तुला बोलू मी. तू मला सुरुवातीलाच भांडायचा ना. हे इथे काय करते? अरे मामा ते माझ्यासाठी आली तिकडं. अरे तुझा विषय नाही. इथे काय करते? अरे यार मामा सोड, तू इथं काय करतोयस? तुझा सोड म्हणजे मी तुझा कसा सोडू? मी कसा सोडू? तू तोंडाला लागू नको. माझ्या आधी सांगते मी तुला कशाला लागू. मामा याला बाजूला घ्या, माझा डोका सटकते. याला बाजूला घे. तू इकडे रे जिगरचा परेश रावल. इकडे इकडे जिगरचा परेश रावल. मामा हा काल तुझ्यासोबत कोकणात होता बेशक. अरे बापरे उर्दू. अरे गपना एक नको करू रे. हा काल माझ्याबरोबर कोकणात होता. हा काल त्याची मुंज झाली. मुंज मुंज झाली. चाट्या मारतो. काय मारतो? चाट्या चाट्या खोटं बोलतो का? काल जर त्याची मुंज झाली असेल तर एका दिवसात त्याचे केस एवढे वाढले. तो काय मूग आहे का की भिजवला ना आले मोड? साहेब आमच्याकडे मुंजीत डोक्यावरचे केस कापत नाही. डोक्यावरचे केस कापत नाही. दाढी काढतात, मिशी काढतात. अरे अरे मामा, ए मामा मी ऑलरेडी सुटलो, तू कशाला आला यार? तू गप ना, मामी खरं बोलताय. मामी खरं बोलतो. म्हणजे मी खोटं बोलतोय? हा तू एकदम खोटं बोलतोयस. हा म्हणजे तू तिच्या जबानीवर सुटणार आहेस? तुझा मामा जिवंत असताना तिच्या जबानीवर सुटणार आहेस? ती खरं बोलते, तू खोटं बोलतोस ना यार. म्हणजे मामी मोठी झाली. मामी मोठीच आहे. तुला मी एका शब्दात विचारलं नाही. तू माझ्या नादाला लागू नकोस. तू माझ्या नादाला लागू नको. तू हात मारे करू नको. मग काय पाय मारे करू? कपना तू माझ्या नादाला लागून प्यार चुकतो. तू हात वारे करू नकोस. ही अशी काय बोलते ही? अरे कारण ती खरं बोलते, तू खोटं बोलतोय. वार वा, तुला माझं खोटं झोंबायला लागलं. आणि लहानपणी तू गादी ओली करायचं तेव्हा तुझा मामाच खोटं बोलायचा ना. आमचा गौऱ्या नाही मांजर मुतली ते विसरला. काय बोलली? ही काय बोलली? कोकणा कोकणा जाऊन मर. तिथे नाही. मग ही काय बोलली? बासळला आहे. साहेब ही काय बोलली? माझं लक्ष नव्हतं. माझं नाटक आहे त्यांना धनंजय म्हणे हिजत राहतात. त्याची मी मनातल्या मनात चक्री मारित होतो. कसलं प्रमोशन चालू आहे तुमचं? अहो आज नाटक येतं ना, तिथलं प्रमोशन करतो. ओ साहेब एक मिनिट, या मामाला या गौऱ्याला सोडवायचं आहे ना. मी बघते आता हा कसा सोडवते. मी जबानी बदलते, तुम्ही लिहून घ्या. काय? काल बाटल्या गौऱ्याने चोरला आणि त्याच्यासोबत त्याचा मामा सुद्धा होता. बघा ना पण अटक. काय बोलतो? नाही नाही जावे बापू, माझा तुमच्यावर राग नाही. मग पण या माकडाला बघितलं आणि डोका सटकता माझा. माकड बोलली? कोणाला बोलली? तुम्हाला बोलले. बघ काय बघ मामा, मला माकड बोलू नको. आता काय करशील? हा काय करशील मामा? मला माकड म्हणलं ना, हुप हुप म्हणीत उड्या मारीन. ही काय बोलली? ही काय बोलली? आम्ही दोघे बार मध्ये होतो. हिला कसं माहितीये? हिला कसं माहितीये? कारण ती आमच्यावर होती. ही होती, तो कोण होता? होते होते. मला सांगतो, सगळ्यात जास्त खोके आहेत ना त्यानं पळवला. आणि सगळ्यात जास्त खोके हिनं संपवला. साहेब तुम्ही न्याय करा, तुम्ही चौघांना आटका. चौघांना खोटा बोलताय साहेब? साहेब माझ्या भाषेची शपथ, मी खोटा बोलत नाही. जर मी खोटा बोलत असेल तर माझा भाषा जागच्या जागी अटॅक होऊन मरेल. आयशप सांगतो, ह्या दोघांचं तुम्ही अजिबात ऐकू नका. हे दोघं त्यांचा एकमेका जरा माझ्यावर काढतायत. मी खरंच काही केलं नाही, मला सोडा. ह्या दोघांना पकडा. आता या दोघांना पण आतमध्ये टाका, जेलमध्ये. मी साक्ष देतो. दोघांना पण टाका. अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीचा मैना, उघडी नाही आणली रुसलीचा मैना. मोर तुमचं काय चालू आहे आता? ते जरा स्ट्रेस आला होता म्हणून नाचून घेत. काय आता? मला पण थोडा स्ट्रेस आला होता. घालव स्ट्रेस. काय आला? स्ट्रेस. स्ट्रेस स्ट्रेस आला. 15 मिनिटाच्या स्किट मध्ये 3.5 वाक्य तुला तुला स्ट्रेस आला. साहेब या माणसापासून समाजाला धोका आहे, तुम्ही ह्याला आधी आत टाका.
मला तुमच्या सगळ्यांपासून धोका आहे. डोक्याचा भनका उडवला तुम्ही. मी काय केलं? झालं तबला तुझं सगळ्यांना. ती प्रिया येईल ना, याची बायको प्रिया, ती करेल खरं खोटं काय येते. सर त्या प्रियाची काय गॅरंटी नाही साहेब. तिला जर प्रायव्हेट नाटक मिळालं तर ती टीव्ही शोला गड्यासारखं वागवते. आता ती कधी येईल, कधी आम्ही सुटू, कधी आम्ही जाऊ, मला काय मला माहित आहे. मोरे आता का सगळ्यांना. वर्षानुवर्ष सुपरहिट सिनेमे देणाऱ्या सुपरहिट दिग्दर्शकासमोर सुपरहिट स्किट होणं अत्यंत महत्वाचं होतं आणि ते झालं. वंडरफुल, फॅन्टॅस्टिक. विश्वास पाटील, चिन्मय मांडलेकर, प्रसादुक, नाही हे मला माझं आठवलं स्ट्रेस घालवायला मध्ये. भन्नाट, गौऱ्या, दत्तू, मोरे, काय प्रमोशनचा मार्ग शोधलाय. वा, फिदा आहे मी त्याच्यावर, फिदा आहे. क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. तुझ्याही नाटकाला भरपूर शुभेच्छा. पुन्हा एकदा तुझंही नाटक हाऊसफुलचा बोर्ड लागू अशी सदिच्छा व्यक्त. माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स. आपण सुबोध दादाला विचारू की त्यांनी हा परफॉर्मन्स किती एन्जॉय केला. दादा, काय कमाल एनर्जी रे तुमच्या सगळ्यांची. आणि तुझा काय काय कमाल सूर तुझा लागला होता. आणि ओमकारला मी खरं तर ओळखलंच नाही आता. एकतर तू काहीतरी केस कापलेस का आता? हा, म्हणून मी खूप वेळ विचार करतो की हा त्याच्यासारखा दिसणारा कोणी आणलाय काय नाही तात्पुरता. पण म्हणलं इतका चांगला अभिनय करणारा दुसरा कोणी असू शकत नाही, त्यामुळे परत असं वाटत होतं की ओमकारच असेल. गौरव, मोरे, सगळेच, श्याम, कमाल, कमाल, फार आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. मजा आली, फार मजा आली. लग्नाच्या गाठी विधाता ठरवतो असं म्हणतात. याच गाठींची गोष्ट सांगायला आता तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर आणि याची आपली खास पाहुणी, आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री हेमांगी कवी. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिरं 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 स्वागत करतो बुवा या आगड्या वेगड्या कार्यक्रमात ज्याचे नाव आहे महाज सरचा. बसा. या कार्यक्रमात आपण विविध विषयावर असा परिसंवाद घडवून आणतो आणि समाजाला एक अशी जगण्याची दिशा देतो बुवा. आणि यासाठी आजच्या महाज चर्चेचा विषय अरेंज मॅरेज चांगलं का लव्ह मॅरेज चांगलं. आणि त्याच्यासाठी आज इथे स्टुडिओमध्ये चौगुले कुटुंब आणि राऊत कुटुंब इथे आलेले आहेत. आणि मी राऊत कुटुंब जे आहे त्यांना अशी विनंती करतो बुवा की त्यांनी आपली ओळख करून द्यावी ज्यांचे लव्ह मॅरेज झालेले आहे. ओळख ओळख करून द्या, ओळख. हॅलो हॅलो गाईज, हॅलो, आय एम ओंकार राऊत हियर. हाय 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 पीप्स. हाय, मी हेमांगी दोंदे. हे काय हा नेहमीच असं करतो. हो का? मी दोंदे म्हटलं ना की हा कागदावर दोन असं लिहितो आणि मला देतो. ऐक ना चौगुले दादा, बसून घ्या, बसून घ्या प्लीज. सर मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझा अंकू आहे ना बाल नाट्य करतो. नाही, नुकतीच त्याची प्रसिद्धी आली बाबा. तुम्ही असं दोंदे आठ नाव का आला होता? राऊत काबरणी लावत बुवा. लेट मी आन्सर इट, लेट मी आन्सर इट. मी कधीच कुठल्या गोष्टी लादल्या नाहीत तिच्यावर. मग आड नाव तरी कशाला लादू? यो, क्या बात है, क्या बात है. सच अ स्वीट गाय. मी काय करू तुझो, मी काय करू तुझो, मी काय करू तुझो, मी काय करू तुझो, मी काय करू तुझो. अरे अरे, मी काय करू तुमच्या? हा हा, स्टुडिओ आहे.
तुमचे बेडरूम नाहीये, खिडकी लावली पडदा लावला की चला आपला कुचू 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 काय करताय ते अरेंज मॅरेजचे कपल ते ऑकवर्ड झालं आणि ध्यानात घ्या मी अविवाहित आहे आणि मी आता चौगुले कुटुंबियांना विनंती करतो की त्यांनी आपली ओळख करून द्यावी बा. नमस्कार, मी समीर चौगुले. हा मी पोस्टात क्लर्क आहे. वा क्या बात आहे, वहिनी ओळख करून द्या. नमस्कार. आपण रोज भेटतो तिकडे ओळख करा. नमस्कार. नमस्कार. मांडी खाली घे, मांडी खाली घे. तांदूळ निवडायला बसलीस. बोल. नमस्कार, मी चेतना चौगुले. आवाज. घरी कसा लागतो? मी चेतना चौगुले. काय करता काय तू? शी इज अ रिस्पेक्टेबल हाऊस वाईफ. नाही एवढं काही नाही केलंय मी. चांगलं बोललोय ग, बस जरा चांगलं बोललो तू. वा वा वा, क्या बात आहे, वेगळंच असं नातं आहे बा. तर आता इथे रंगणार आहे जोरदार चर्चा. मग हा जो चर्चेचा आजचा विषय आहे, अरेंज मॅरेज चांगलं का लव्ह मॅरेज चांगलं? तर राऊत, तुम्हाला याबद्दल काय वाटतं बा? ऑफकोर्स लव्ह मॅरेज. काबर काबर काबर. हे बघा काय, एका स्ट्रेंजर बरोबर आयुष्य काढणं ना ही ऍडजस्टमेंट आहे. आपण त्याला उगाच एक संसार याचं गोंडस नाव देण्यापेक्षा आपल्या BFF बरोबर आयुष्य काढणं कधीही चांगलं. वाट कसं कसं संसार? एक मिनिट, मला जरा ह्याच्यावर बोलायचं, या मुद्द्यावर बोलायचं आहे. आता ह्यानी लव्ह मॅरेज केलेलं, किती वर्ष आली तुमच्या लग्नाला? 5 वर्षाचं रिलेशनशिप आणि 7 वर्ष लग्न. ओके, म्हणजे लग्नाच्या आधी तुम्ही सगळे एकमेकांना ओळखत असाल ऑब्विसली. त्यामुळे माझा अरेंज मॅरेज झालेला आहे. अरेंज मॅरेज मध्ये ती हुरहुर टिकलेली असते, तिची उत्सुकता आहे ती टिकलेली असते. आमच्या दोघांचं लग्न झालं, माझी उत्सुकता टिकलेली होती. आता समजा एखाद्याचं लव्ह मॅरेज झालंय आणि पहिल्या रात्री समजा बायकोचा असा चेहरा बघितला, अरे ही तर कालचीच आहे असं वाटतं. या वाक्यावर माझं ऑब्जेक्शन आहे. एक मिनिट, नाही तुम्ही माझं ऐकून घ्या. हे काय इथे आपली नेहमीचीच आहे. मला तेच तुम्हाला सांगायचंय, गप्प बसा. मला रोज वेगळी दिसते. वेगळी दिसते की नाही सांग बघू. ऑफकोर्स धनश्री. धनश्री केवढी वेगळी दिसतेस तू. माझा मुद्दा वेगळा आहे की एखादं गिफ्ट असतं, त्याचं रॅपर असं उघडलं की गिफ्ट बघण्याची उत्सुकता आहे ती महत्वाची असते. बरोबर आहे. आधी एक वस्तू आपल्या घरात आहे आणि मग एका दिवसापुरती रॅप करायचं आणि मग अरे तीस अरे नव्याने बघायचं, ह्याच्यात मजा नाही. हे मला तुम्हाला सांगायचं, माझ्याकडे एक डाटा आहे. म्हणजे जी आतापर्यंत लग्न झालेली आहेत, म्हणजे लग्न झालेल्यांपैकी 50% जर लव्ह मॅरेज, 50% अरेंज मॅरेज असं धरलं तर 50%पैकी 90% ज्यांची लव्ह मॅरेज झालेली आहेत त्यांचे डिवोर्स झालेले आहेत असा डाटा आहे. आणि अरेंज मॅरेज जे आहेत ना त्याचे 95% मॅरेजेस जे असतात ते सक्सेसफुल होतात असाही डाटा माझ्याकडे आहे. आय नो दिस. मी सांगते का माहितीये का? कारण अर्ध्याहून अधिक लोक ना मारून मुटकून संसार करतात. म्हणजे गळ्यात लोंढणं बांधतात ना तसा हा संसार रेटतात. 20-22-22 वर्ष ना लोकांना कळतच नाही, आपल्या एकमेकांचा पटत नाही येते. मला पटत नाही येते कारण अरेंज मॅरेज मध्ये कसं प्रेम आणि त्यागाची भावनाच अधिक असते. कसं काय कसं काय बुवा? म्हणजे कालचंच उदाहरण, म्हणजे एकच गुलाबजाम होता आमच्याकडे तर मी नाही खाल्ला तो. मी यांच्यासाठी ठेवला. पण का? कारण अरेंज मॅरेज मध्ये मी माझा असा विचार करायला नाही शिकवत. आपण आपलं असं शिकवतं अरेंज मॅरेज. क्या बात है, क्या बात. ओके, छान बोलले ना मी. ठीक आहे, ठीक आहे. काय हे काय छान बोलले. समजा ही सिच्युएशन आमच्याकडे असती, लव्ह मॅरेज मध्ये असते, म्हणजे एकच गुलाबजाम असता, तर मी काय केलं असतं माहिती? मला सांगायचं, तो एक गुलाबजाम आहे ना मी असं उचलला असता, माझ्या ओठांमध्ये ठेवला असता, माझे डोळे असे घट्ट बंद केले असते आणि हा माझा ओंकू बोकू आहे ना असं हळू 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 आला असता आणि 50% म्हणजे अर्धा असा बाईट खाल्ला असता. लव्ह मॅरेजेस मध्ये ना प्रत्येक छोटी छोटी गोष्ट ना अशी रोमॅन्टिक होते. येस, की नाही? एकच गुलाबजाम पण बरोबर आम्ही वाटून खाल्ला. क्या बात आहे, क्या बात आहे. वाह, म्हणजे आपलं चॉकलेटचं आहे तसं ना. हजार वेळा सांगितले, पहिल्या रात्रीची गोष्ट होती, त्यानंतर घडलं कधी? कशाला शहाणपणा करते,
शपथ दिली होती ना तिकडे विसरून जायचं. घे शपथ घे. बोल परत करशील. नाही बोललं. वा 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 वा. वेगळंच असं नातं आहे बा यांचं. म्हणजे भारी चर्चा रंगलेली आहे आणि आता आपण येतोय रॅपिड फायर राऊंड कडे. दादा तुम्ही सांगा वहिनींची शाळा कुठली होती. अरे बापरे मला आठवतच नाहीये. पाटील देशमुख विद्यालय. क्या बात आहे. अरे असं कसं विसरीन मी. 8वी 9वी 10वी 11वी 4 वर्ष मागे होतो. 7वी त्याने मला प्रपोज केलं होतं. 7वीत मी 12वीत जाऊन त्याला हो म्हटलंय. दिस इज कॉल्ड पेशन्स. पण त्या पेशन्स सगळं असतं. हेम्स मला तो दिवस अजूनही आठवतोय. काय दिसत होतीस तू. काळजी घ्या. मी अविवाहित आहे. काय करताय तुम्ही. मी विवाहित असून इथे प्रॉब्लेम होतोय मला. चौकली वहिनी तुमच्याकडे येतो मी. मला सांगा की पाय खाली पाय खाली. उवा काढायला बसली आहे नीट. तर वहिनी दादांची अशी कुठली गोष्ट आहे बाबा जी तुम्हाला गैरी आवडते. आरशात बघून केस विंचरणे. मोजले 137 वेळा कंगवा फिरवला. इथे दोन्ही जे जोडपे त्यांना समसमान गुण मिळालेले आहेत. त्याच्यामुळे या दोन्ही जोडप्यांना मिळत आहे गिफ्ट हॅम्पर. अरे अजून आहे की ते सरप्राईज आहे बा. ते गिफ्ट हॅम्पर देण्यासाठी इथे येत आहेत विजेता चित्रपटातले मुख्य अभिनेते सुबोध भावे. सेल्फी प्लीज. तुम्हाला सेल्फी काढायची आहे. आम्हाला नाही काढायची. आम्हाला नाही काढायची. गिफ्ट हॅम्पर. गिफ्ट हॅम्पर लवकर द्या सर. सर थँक्यू सर. येस हे घ्या. ओ माय गॉड थँक्यू सो मच. तर तुम्हाला हे काय माहितीये. हो येस. काय हे आहे. अतिशय सुप्रसिद्ध असं MHJ या कंपनीची आयुर्वेदिक प्रॉडक्ट. अरे बापरे MHJ आयुर्वेदिक मध्ये पण घुसले. अरे मेट्रो काढतील आता. MHJ आता स्विमिंग सेंटर सुद्धा सुरू केले. ते काय समोर बसले उदाहरण. भारी MHJ. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो MHJ ची खूप प्रसिद्ध अशी काही काही प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे आपल्या केसांच्या वाढीसाठी तेल असतं बघा. ते याच्यात आहे. चौगुले वापरून बघा एकदा. MHJ तेल. त्याच्यानंतर साबण आहेत. हा आणि आपल्याकडे वयस्कर माणसं असतात ना घरी. म्हातारी माणसं त्यांचे गुडघे दुखतात बघा. तर त्यांच्या गुडघ्यांना लावण्यासाठी म्हणून MHJ खास तेल आहे. ते असं लावलं ना अशी माणसं दुडू 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 पडायला लागतात. एकदम भारी. तुम्ही लावा ना एकदा. तुमच्याकडे असेल ना आई वडील. म्हातारी आई आहे. हो माझ्या आईला. आई एकदम अशा दुडू 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 दुडू. द्या द्या द्या. खरं आपण लावा. आईना सांगा कसा फरक पडला ते मला सांगा. हा मी वाट बघतो. आणि चौघे तुम्ही पण तुमच्या आईना पण द्या. आणि त्यांनाही सांगा की गुडघ्यांना लावा तेल. आणि मला सांगा कसं वाटलं ते. पण आता हे एकच बाटली आहे ना ती. त्यात ही डोंबिवलीला गेली ना हिच्या आईकडे. ठीक आहे माझ्या आईकडे बाटलीच नाही असं झालं. खरं तर मला असं वाटलं होतं की तुम्ही म्हणाल की माझ्या सासूबाईंसाठी पण मी एक तेलाची बाटली घेते. पण तुम्ही विसरून गेलात. ठीक आहे विसरले. आता काय म्हणजे याच्या आधी कुठे लक्षात राहिलंय. म्हणजे याच्या आधी पण कधी असं आठवणीत नाही. नेहमीच आईला मला नेहमीच विसरत. काय सांगता तुम्ही. काय बोललात तुम्ही आता. इथे तमाशे नको आहेत. मला घरी चल. तुम्ही बोललात मला चार चौघात. मी तुमच्या आईचा विचार कधी केलायस.
केला असतास ना तर ती बाटली मला दिली असतीस. पहिली तुझ्या आईसाठी घेतलीस तू. बरोबर बोलतोय मी? अहो पण माझ्या सासूबाईंचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. कोऱ्या कर्करीत वाट्या बसवल्यात ना. काय सांगताय? माझ्या आईला जास्त गरज आहे त्याची सुबोध भाऊजी. माझ्या आईचे गुडघे दुखतात तिला जास्त गरज आहे. म्हणजे म्हणजे तुझी आई तुझी आई माझी आई सुभाष घेई. काय बोलतोय? काय 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 माझ्या आईला आजपर्यंत तुझ्या आयुष्यात फक्त पाहुणा कलाकारच समजत आलेली आहेस. भावे तुम्हाला माहित नाही कशी आहे ती. काय काय तुम्हाला माहित नाही कशी वागते ती. त्यांच्याकडे काय कंप्लेंट करतेस तू? बोलणार मी. माझ्या आईला तेलाची जास्त गरज आहे यांना सांगा. नाही मला हे पटलेलं आहे की त्यांच्या आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे तुमच्या आईच्या गुडघ्यांना आता तेलाची जास्त गरज आहे. नाही माझा एक लक्षात घ्या चौगुले थांबा थांबा. आणि मला एक कळत नाही बायकांची काहीतरी वेगळी गरज असू शकते ना. पुरुषांना कळतच नाहीये. काय हो हेमांगी ताई तुमचं काही म्हणणं आहे का याच्यावर? ताई व्हॉट इज ताई? यस यस सॉरी मी काही कॉल मी हेमा हेमू हेम्स काय हेमांगी वहिनी वहिनी काय हेम्स जस्ट हेम्स हेम्स या 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 असं थेम्स नदीच्या काठी बसल्यासारखं वाटतं. बर ओके हेम्स तुम्हाला समजा मी ही तेलाची बाटली याच्यातनं दिली तर ती तुम्ही कोणाला द्याल? म्हणजे आईला वडिलांना यांच्या आईला वडिलांना. जाऊ दे ना आता कशाला तेल घालताय त्याच्यात. म्हणजे जाऊ दे ना. त्या म्हाताऱ्या माणसांच्या गुडघ्यांना जर तेल लावलं तर दोघ जण असं दुडू 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 धावा लागतात. कशाला विषय वाढव ना सऊ बोल ना त्यांची. काय रोखलाय का मी तुला? एक्झॅक्टली काय रोखलंय म्हणजे काय रोखलंय म्हणजे काय बोलतोय तू? नाही मला माहितीये तू कशी आहेस पण तू मी कशी आहे तुला माहितीये. नाटक करू नकोस तू. तू नाटक करू नको. नाटक करू नको. तू आता नाटक करू नकोस. हेमांगी हेमांगी तू आता नाटक करू नकोस. तुला जे काय सांगायचं ते खरं खरं सांग ना. मी तुला सांगते सुबोध. येस आता मी तिला हेम्स म्हणलं तर ती मला सुबोध म्हणणार ना. बोल हेम्स बोल 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 बोल. माझ्या आई वडिलांच्या 40व्या लग्नाचा वाढदिवस होता. दोघांनी 40 लग्न केलं. लग्नाचा 40वा वाढदिवस. म्हणजे त्यांच्याच लग्नाचा 40वा वाढदिवस. तर मी ह्यांना सांगत होते की त्यांना ना मस्तपैकी हिमाचल प्रदेशला पाठवू. किती रोमॅन्टिक आयडिया. प्रेम आणि आई वडिलांवर. पण याने काय केलं माहितीये? काय केलं? ह्याच्या वडिलांना पाठवलं. कुठे? कुठे? शिर्डी. बँकॉक. बँकॉक. येस. तुमच्या वडिलांना तुम्ही बँकॉकला पाठवलं? येस. एकट्यांना? बँकॉक. येस. म्हणजे जिथे पासपोर्ट व्हिसा लागतो ते. येस. म्हणजे बँकॉक इंडिया नाही. म्हणजे बँकॉक. येस. बँकॉक. सिनियर सिटीझन म्हणून त्यांना डिस्काउंट मिळालं होतं. मी पाठवलं होतं. सर सर बँकॉकला डिस्काउंट पण मिळालं हे मला माहिती. चौगुले तुम्हाला माहिती होत आहे? मी पालघर पर्यंत जातो पुढे. एक तर तू सुबोध म्हणणं थांबवा त्यांना. एक मिनिट मी बोलू शकते. बोला तुम्ही. हे मांगी ताई हेम्स. हा सुबू. या बोल सुब बोल बोल. हा माणूस इतका विकृत आहे ना. काय केलं? हा इथे ना असं खूप रोमॅन्टिक मजनू वगैरे पण घरी विकृतासारखा वागतो. काय माझ्या घरच्यानं घालून पाडून बोलतो. तुम्ही घालून पाडून बोलता घरच्यानं? ए तू माझं काय सांगते? स्वतः सांग ना. काय तुझं सांग? काय तू नाही बोलत माझ्या नातेवाईकांना? अरे माझ्या बहिणीचे डोळे जरा बारीक आहेत तर तिला चायनीज वाला म्हणते. काय हो मला हे अत्यंत चुकीचं वाटतं. कोणाच्याही व्यंगावरनं असं नाही बोलायचं हेमू कोणाला. कळलं का कोणाचे डोळे बारीक? हा पाहुणा म्हणून आलाय का माचीस म्हणून आलाय इकडे? राहू दादा. अरे आधी तुमच्यात गैर प्रेम होत ना असं अचानक काय झालं आता? अचानक नाही भाऊजी. काय काय झालं बहिणी? कसं मी संसार करते ना माझं मला माहिती. मला कळतं ना यांच्याकडे बघून तुमचं काय झालं. कळलं ना तुम्हाला? कळलं ना मला. कळलं. गोपणा करू नकोस. उगाच मी तू आता घरीच उगाच अरेंज मॅरेज केलं. तुम्हाला सांगते लव्ह मॅरेजच करायला हवं होतं. माय फर्स्ट लव्ह मॅरेज करायला पाहिजे होतं. फालतूगिरी लव्ह मॅरेज. हा माहिती आता काय करतोय? कुरकुर. काय माझ्यावर
संशय घेतो, इतका डाऊट घेतो ना माझे सगळे सब चेक. अरे अरे आता काय बोलतो माहिती, तुझं आणि सुबोधचं काय चालू आहे? अरे हा तू त्याच्या एवढा जवळ का जाऊन त्याला सेल्फी काढलास? आहे माझा सुबोध बरोबर, काय प्रॉब्लेम आहे तुझा? कधी ठरलं? आगे आगे नाही आहे आपण ठरले जा ना गे. हो तुम्ही तुम्ही नाही घेऊन जा नाही, माझ्याकडे एक टेम्पर आहे. काहीतरी आपलं सांगते मला. अरे ही जाते काय माहितीये ना, या स्पर्धेमध्ये विजेता खरं तर मीच ठरलेलं आहे, त्यामुळे माझं काम झालेलं आहे. गेम्स गेम्स चर्चा सत्र बघूया यावर आपले दर्दी हासरसी कशी दाद देत आहेत. सई मस्त परफॉर्मन्स होता. हेमांगी तुझा या मंचावर खूप खूप गहिरं स्वागत. खूप छान दिसतेस आणि खूप सुंदर परफॉर्म केलंस. थँक्यू. तुझी जी एक स्टाईल होती ती खूप आवडली भावली आणि या मंचावर खूप स्वागत. आय होप तुलाही तेवढाच आनंद झाला असेल जेवढा आम्हाला झालाय. जास्त मस्त परफॉर्मन्स मस्त. मला मला एक सांगायचं आहे की सगळा महाराष्ट्र जग MHJ-चं आता काय म्हणतात फॅन आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण आता लाला माझा नवरा इथे आला आहे, आमचं जेवण जात नाही MHJ-चे एपिसोड बघितल्याशिवाय. म्हणजे असं म्हणतात ना आमचं जेवण खरंच जात नाही, आम्हाला गोड लागत नाही. आणि दुसरं म्हणजे आमची कधीही भांडणं झाली ना तर आमच्या दोघांपैकी एक कोणीतरी यातलं काही ना काहीतरी करतं. हमरे का तुमरे को सिरियस भांडण चाललंय आणि मी म्हणजे हमरे को तुमरे को असं करते त्याच्यावर तो हसतो आणि आमची भांडणं संपतात. त्याच्यामुळे एक मोठं कारण आहे. काही झालं तरी हे काय बोलतो काय बोलतो काय बोलतो जे ओमकार करतो भोजने मामा मामीच्या स्किटमध्ये ते पण मी करते. काय बोलतो ए तू तुझं पाठ कर ना वगैरे असं आम्ही एकमेकांशी बोलतो भांडणात आणि अशी आमची भांडणं मिटतात. त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच सचिन स्क्वेअर मोठे आणि गोस्वामी, तुमचे खूप खूप आभार मला ही इथे येण्याची संधी दिली. आणि लव्ह यू गाईज. थँक्यू थँक्यू सो मच. हे बा मंडळी एका विचित्र परिस्थितीत अडकलेल्या हिरोला म्हणजेच निरागस विनोदवीर पृथ्वी प्रतापला सोडवायला आलेत बेवड्यांच्या जगातले दोन अनमोल रतन. बघूया तिथे काय घडतंय. मेरे इरादे चट्टानों से मजबूत है. ये लोहे के जंजीर उसे खोखला नहीं कर सकते. तो जाके कह दो अपने नमक हराम मालिक से ना ये पीपी नक बिहारा है ना हारेगा. कट. क्या परफॉर्मेंस है पीपी यार, क्या परफॉर्मेंस यार, कमाल कमाल यार कमाल. थैंक्स मैन. क्या परफॉर्मेंस यार, क्या एनर्जी है, कमाल. सर सर एक स्टिल प्लीज वन फर्स्ट. ए ए ए तुमचं काय सर, हतकडी खोलतोय सर. अरे काय हतकडी खोलतो, कॅमेराचा सेन्स बिन्स नाहीये तुला? थांब जरा स्टिल्स होती सर. आपलं लोकेशन शिफ्ट होते, मला सगळी तिथली तयारी बघायची आहे सर. अरे मग जा ना तू बघ ना बाजूलो मला. वीरू वीरू स्टिल्स लेने ना, प्लीज गो प्लीज गो सर. चलो. अरे काय टाइमपास चाललाय, करा ना पटापट शिफ्ट करा ना. चला ना पटापट चला पटापट चला. लाईट लाईट चला या सर. चलो चलो पटकन येतो सर. पण माझ्याकडे काय वीरू हा सर. मला का सांगतो पीपी. हा तुझा आता पॅकअप आहे. पॅकअप आहे. येस गुड यार. आपण आता शिफ्टिंग करतोय, मी तिकडे जाऊन मुंटाज शूट करतो. अरे चालेल चालेल नो प्रॉब्लेम. विराज अरे पटापट कर ना शिफ्टिंग. हेलो हा सर ऐक इकडे. हा आता पीपीचं पॅकअप आहे. ओके कळलं ना, पटापट सगळं ते आवरायचं. हा चला पटापट हातकडी खोल. चल हा रील काढायचं परत जाऊन. सर टाइमपास करायला आलाय, बोल लवकर. चल सर चावी सापडत नाहीये. सापडत नाही म्हणजे? हा आणि तुझ्याकडे का ठेवलीस ती? आर्ट डिपार्टमेंट कडे द्यायची ना. हो का? नाही म्हणजे सर ते सगळे दुसऱ्या लोकेशनवर गेले ना, तर जाताना त्यांनी चावी माझ्या. अच्छा अच्छा एक काम करताना बोलवून घे आणि डुप्लिकेट चावी घे सर. सर ही डुप्लिकेटच होती. म्हणजे सर ओरिजिनल त्या पायसने हरवले. अरे ओंकार सर दिस इज रिअली अनप्रोफेशनल. नाही आता मी इथे अडकून पडलोय,
सूर्यास्त होतो की नाही, अंधार पडेल आता, मला कसं सोडवणार तू? नाही सोडतो, आपण काहीतरी करूया ना. ऐक विराज, इकडे इकडे पटकन प्रोडक्शनला सांग आणि ती नवीन चावी मागवून घे आणि त्याला मोकळं कर. कळलं ना? त्याला आराम करू दे, त्याला आराम करू दे. ते पटकन काय ते बघ, हा मी पळतो. त्याला फक्त सांग व्यवस्थित ते करून घे. चलो चलो पटापट करो शिफ्टिंग. सर 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 मी चावी शोधतो. शोध. हो सर. सर खरं तर मगाशी माझ्याकडे होती, मी तुमच्याकडे आलो पण होतो. तुम्हाला बोललो तेव्हाच खोलतो, तुम्ही नाही म्हणालात. आता खोल ना बाबा, आता खोल ना. सर आता ती कुठेतरी पडली आहे. पण मी मगाशी रुमाल काढला तेव्हा तर पडली नाही ना. पण तेव्हा पडली असती तर मला कळलं असतं आणि आवाज पण आला असता. पण नाही पडली, नाही पडली असती तर मला खरंच कळलं असतं. यार चावी गेली कुठे यार? हा पायस पण नाही माझे मनोगत. अरे मला खोल ना, कुठे चाललाय? ए विराज सर चावी शोधतोय. अरे पण मग एवढा लांब का गेलाय? सर वडापाव खाऊन येतोय, खूप भूक लागली आहे. ए विराज सर तुमच्यासाठी पण आणतो. हा हा. अरे चावी पण आण विराज. हो सर. अरे अंधार पडतोय यार विराज. अरे चावत्या तिथे बसलो होतो, चांगलं मस्त बैठक टाकली होती. तुला काय उचलला? काय गबस इथं बसून आपण भाई, इथं बसून आपण मस्त ऑइल बंटा खाऊया भाई. अरे ऑइल बंटा नाही रे, ते बॉइल अंडा आहे. हा आपला पहिला पंच आहे. हा आम्ही माझं संपून टाकू. नाही नाही नाही, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, डायरेक्ट बघा संपवू. ऐका मित्रांनो भावांनो, मला 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 सोडवा ना प्लीज, मला सोडवा. तू काय शब्द सुकोडाय सोडवायला? शब्द बोलाय तुला सोडवलं. मिक्सर लागला. विराज विराज चल बोल काय. अरे हा तो कोण आहे? अरे तो ना काय तो, अरे तो टीव्ही वर असतो तो हास्य जत्रा. हा हास्य जत्रा आहे. हा तेव्हा त्यांच्या समोर त्या मॅडम बसलेल्या असतात समोर. कोण काहीतरी बोलतात ना ह्याला, त्या झेडपी 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 ना एमपी एमपी ना बीपी 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 आहे मी, ब्लड प्रेशर आहे, वरखाली वरखाली होतोय. अरे पीपी बोलतात त्या, पी पी तुम्ही जे करता तेच बोलतात त्या. पीपी पृथ्वी प्रताप अभिनेता. कोण? पृथ्वी प्रताप. अरे बाप रे बाप, काय सावत्या? अरे पोलीस जरा बांधून गेलेत रे. पोलीस पोलीस? हा पिपी अडकला, लपडत अडकला आज तू. नाही बाबा, हे काय लपडी बिपडी केलेली नाहीये. आमचं शूटिंग सुरू होतं, तो आमचा एक असिस्टंट आहे विराज, त्याने मला नेमका बांधला आणि चावी हरवली त्याने. आता चावी वाला घेऊन येईल, डुप्लिकेट चावी येईल आणि मी सुटेन. इतकं सिंपल आहे. कुठे कुठे बाजूला? ए बाजूला बाजूला बाजूला. हे आमचे सर यांना अजिबात त्रास द्यायचा ना. चल सावत्या. आईला ओळखलं का? कोण? सोटू. हे तात्ये. ए सोटू, तात्यांनी तुझ्या वायरी सोडला का? ह्याला तुमच्या ऑडिशन मध्ये घेऊन टाका ना, मस्त करतो. ए अरे तू काय रमतोय? वडापाव आणायला गेला होता ना तू? हो सर, एकच शेवटचा होता, तो मी खाल्ला. तुला ये चुरापाव तरी आणायचा माझ्यासाठी. नव्हता सर. मग ज्याच्यासाठी गेला होता ती तरी आणलायस का? चावी आणलीस? नाही सापडली सर. अरे यार चावी शोध ना मग विराज. एक मिनिट एक मिनिट यार. हा भाऊ आहे अरे आपला भाऊ आहे आपला. त्याला असं बांधून ठेवलं बेकार वाटत मला. काहीतरी केलं पाहिजे आपण. काय कर मी तोडतोच. ए काय काय तोडतो? ते आज बांधलंय ते तोडतोच ते. हा चालेल, हे तोडा हे. मी मी काय करतो, एक दगड आणतो आणि तोडतो असं म्हणायचं त्याला. ते मी चालेल चालेल. बघे आयडियाज बघ. एक मिनिट दादा, जरा मला जागा द्याल काय? तुम्हाला सांगतो, आमचा सावत्या ना सावत्या एवढं डोकेबाज माणूस आहे ना, आयुष्यात कधी कुठून काय आणेल ना सांगू नाही शकत तुम्ही, माहितीये का?
एवढू सद्याकडे सांगून एवढा आणतो सोटू तुला एवढूशे डायलॉग असतात तू एवढा वेळ घेतो आम्हाला कसं बोलतो सोटू कोपऱ्यात चल बरं चावी शोधतो सर 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 आलो आलो सर प्लीज थोडा वेळ आलो अरे कन्व्हिन्स नको करू तशी चावी हरवली तशी शोध ए विराज विराज पक्के ते आपलं ते हे घेऊन ये रे ते अरे ते असत ना ते अरे पक्या अरे ते नसत काय रे आपण ते जाळीत ठेवतो ना काय ते करवंड करवंड आहे रे करवंड कसं वाजायचं काय करवंड करवंड बाकी करवंड नाही अरे ते ना काय आपलं आपण ते करतो ना असं ते कर्रकचक अरे ते ना के तुला काम करताना काय होत ते नाही करवत करवत घेऊन ये आपलं आपलं आठवर येऊ शपथ करवत आणतोय टेन्शन घ्यायचं काम नाही आता माझा पाके सावत्या लगा सावत्या ही घी करवत आणली लगा करवत आणली बरं जा सावत्या जातो करला सावत्या बरे हा तू त्यानं मागणं पकड पकड काय कापताय पकड काय कापताय बाल्याने करू नका आम्ही बरोबर काय कापायचं ते बघून कापाय सापडली सोटू चावीची गरज नाही करवत आमच्याकडे सापडली सर कुठे सापडली कुठे रुमालात अडकली होती रुमालात अडकली होती रुमालात कशी काय अडकली होती सर काय झालं चावी शोधायला मी रुमाल बाहेर काढायचो आणि खिशात हात टाकायचो पण खिशात चावीच नसायची सर आणि प्रत्येक वेळेस हाच गोंधळ चालू होता पण सर आता चावी सापडली मला पण करवत सापडली proud of you अख्खा परफॉर्मन्स चौघांनीही चौघांच्या खांद्यावरती सुंदर पेललात आणि सक्सेसफुली पुढे गेलात सावत्या तू काय खुलत चाललास दिवसेंदिवस मस्त विराज मस्त पीपी आउटस्टँडिंग सुरुवात करून दिलीस तू मूड सेट केलास आणि तो अत्यंत अप्रतिम होता बने आज दिन बने क्या बात ब्रिलियंट बॉईज आय एम प्राऊड ऑफ यू प्रसादा तुफान तुफान एनर्जेटिक परफॉर्मन्स होता तुफान नशीला परफॉर्मन्स होता फार मजा आली मला बघताना मला प्रकर्षाने असं जाणवत आहे की पृथ्वी तू सुनील शेट्टीची नक्कल केलीस शाहरुखची नक्कल केलीस बने तू ओमकारची नक्कल केलीस भोजनेची मला असं फार मनापासून असं वाटतं की हा ही जी पिढी आहे ही तुमची नवीन पिढी आहे या मंचावरची आणि एकंदरीतच नवी पिढी आहे अभिनेत्यांची तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या जुन्या पिढीकडून म्हणजे समयाकडून पशाकडून नमाकडून विशाखाकडून फक्त नकलेचा वारसा नाही तर कलेचा वारसासुद्धा घेतला आहे आणि तो तुम्ही अत्यंत यशस्वीपणे पुढे नेत आहे आज हा जो पोल उभा आहे त्या पोलच्या त्या तो पोल मला त्या चौघांनी रचलेला पाया वाटतो पशा नमा विशाखा आणि सम्या आणि त्या पायावरती उभं राहून तुम्ही आज या पोल इतके उंच होत आहे आणि तितकाच
प्रखर प्रकाश टाकता या मंचावरती. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. आदर्श घ्यावा अशी नवी पिढी सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी तयार केली आहे. आणि इथून पुढेही कित्येक वर्ष महाराष्ट्राला हसण्याची चिंता कधीही वाटणार नाही याची खात्री वाटते तुमच्याकडे बघून. वाह वाह, क्या खूप कहा सर. आहा, फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. वाह वाह.